हिंगोली दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे। औंढा तालुक्यातील गोजेगाव मधील तलाव आता पूर्णपणे भरून वाहत असल्याने गावात पूर आलाय। त्यामुळे गोजेगाव मधील ग्रामस्थांचा संपर्क तुटलाय। दरम्यान ग्रामस्थांनी पुरामधून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं। इतकंच नाही तर मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय। हिंगोलीत यापूर्वी सुद्धा जोरदार पाऊस झाला होता आणि पुराचा वेढा अनेक गावांना पडला होता। विशेष करून हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि ही दृश्य आपण पाहतोय। गोजेगावात पूर आलाय, त्यामुळे ग्रामस्थांनी पुलावरून पाणी वाहत असताना यातून प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय। गोजेगाव साळणा चिमेगाव भागा परिसरात अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे आमच्या गोजेगावातील तलाव पूर्ण 100% भरल्यामुळे गोजेगाव ते झोपडपट्टी होता जवळपास 3 तासापासून संपर्क बंद आहे आणि या अतिवृष्टी पावसामुळे आमच्या शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, हळद इतर पिकाचं भरपूर नुकसान झालंय। तरी शासनाला विनंती आहे की याची चौकशी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत काहीतरी करावी।